नमस्कार, शेतकरी मित्रासाठी आनंदाची बातमी। सरकार देत आहे 6,000 रुपये, तर तुम्ही कसे तपासणार ते यादीत नाव? तर तुम्हाला मी आज संपूर्ण माहिती सांगणार आहे, तर हिडे शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, देशभरात लॉकडाऊन केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत आहेत। त्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारकडून वार्षिक 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पाठवले जातात। ते कसे चेक करायचे तुम्हाला सांगणार आहे, तर इडे शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ चालू करूया। देशभरात लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकार गरीब आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत आहेत। याच काळात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा PM किसान सन्मान निधी स्कीम देखील लाभ होणार आहे। याच योजनेअंतर्गत सरकारकडून 6,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये पाठवले जातात। सरकारकडून 2,000-2,000च्या 3 हप्त्यामध्ये ही रक्कम शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केली जाते। आतापर्यंत 16,146 कोटी ट्रान्सफर झाले। नुकतंच अर्थमंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 16,146 रुपये ट्रान्सफर झाले आहेत। हा योजनेतील पहिला हप्ता जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर तुम्ही ते तपासून पाहू शकता, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत आहेत की नाही। यासाठी अत्यंत सोपी प्रक्रिया आहे। चला तर मी तुम्हाला सांगणार आहे ती कशी करायची, ज्यामुळे तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहे की नाही। तर हे अत्यंत आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी। याकरता शेतकऱ्यांनी PM किसान गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर लॉग इन करावे लागेल। त्यानंतर ठिकठिकाणी दिसणाऱ्या फार्मर कॉर्नर या टॅबवर क्लिक करा। त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला तुमची नावाची योजनेची नाव नोंदणी देखील करू शकता। या ठिकाणी योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकऱ्याचे नाव, राज्य, जिल्हा, तालुका सहजरित्या मिळेल शकेल। सरकारने या योजनेच्या लाभार्थीची यादी या वेबसाईटवर अपलोड केली आहे। या ठिकाणी तुमच्या अर्जाची सध्याची स्थिती काय आहे हे देखील तुम्हाला समजेल। तर तुम्ही किसान आधार नंबर किंवा अकाउंट नंबरवरून तुमच्या माध्यमातून देखील मिळू शकता। फार्मर कॉर्नरवर जाऊन लाभार्थीची ज्या लिंकवर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि गावाची माहिती द्यावी लागेल। त्यानंतर तुम्ही गेट रिपोर्टवर क्लिक केल्यास सर्व यादी तुम्हाला मिळेल। नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल्यामधल्या आता नवीन यादी अपलोड केली जाईल। त्याआधी शेतकऱ्यांचे नाव व यादी सापडण्यासाठी आपले देण्यासाठी अवधी दिला। या संदर्भात माहिती मिळण्यासाठी तुमची माहिती अपडेट करण्यासाठी 2 पर्याय आहेत, PM किसान गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर किंवा दुसरा पर्याय म्हणजे मोबाईल प्ले स्टोअरमध्ये किसान मोबाईल ॲप डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।